ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. केस हा महिलांचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आता फक्त हा महिलांचाच विषय राहिलेला नाहीये, आता हा पुरुषांचा सुद्धा जिव्हाळ्याचा विषय राहिलाय. आता केसांची निगा कशी राखायची? आता सपोज आपण कुठलीतरी ट्रीटमेंट करतोय, तर ती ट्रीटमेंट केल्यानंतर त्याची निगा कशी राखायची आणि ती ट्रीटमेंट कधी केली पाहिजे? शॅम्पू कंडिशनर सुद्धा आपण करत असतो केसांना, सर. सो हे सगळं केल्यावर आपण त्यांची निगा कशी राखायची आणि कोणकोणत्या प्रकारचा शॅम्पू आणि कंडिशनर आपण युज केला पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर आज आपण चर्चा करायची. नमस्कार स्पीड न्यूज मध्ये मी कल्याणी श्रृंगार. या शो मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत फेमस हेअर स्टायलिस्ट निहाल खेडकर आहेत. पहिला आपण आपल्या स्टुडिओ मध्ये त्यांचं स्वागत करूया. आपलं स्वागत आहे. थँक्यू. आता पहिला आपण यांच्याबद्दल जाणून घेऊया. हे फेमस हेअर स्टायलिस्ट तर आहेत, प्लस यांचं एक सलून सुद्धा आहे आणि हे सलून खूप फेमस आहे कोल्हापूरमध्ये. त्याच्याबद्दल पण आपण जाणून घ्यायचं, पण पहिला आपण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया आणि ते या क्षेत्रामध्ये कसे वळले, बिझनेस स्टार्ट करताना त्यांना काय काय अडचणी आल्या, या सगळ्या गोष्टी पहिला आपण जाणून घेऊया. तर ह्या बिझनेसमध्ये मी 11वीनंतर म्हणजे एक 5 वर्षामागे ह्या बिझनेसमध्ये मी आलो. तर म्हणजे मला ह्या बिझनेसमध्ये असं काही ज्ञान नव्हतं जास्त की यामध्ये काय करायचं आहे, काय असतं. माझी कॉलेज लाईफ होती, त्या कॉलेज लाईफमध्ये कसं काय करायचं, म्हणजे माझं रोजचं उठणं जाणं कॉलेजमध्ये फिरणं हे सगळं चालू असायचं. तर एक अशी घटना झाली होती कॉलेजमध्ये की त्या घटनेमुळे मला ना माझं पूर्ण जीवनच बदलून गेलं पूर्ण. तर त्या घटनेमुळे माझ्या काकांनी माझ्या कॉलेज सगळं बंद करून किंवा कॉलेज टेम्पररी कॉलेज चालू ठेवून मला ह्या बिझनेसमध्ये त्यांनी घेतलं. ते म्हणले की तुझं कॉलेज आजपासून बंद किंवा तू कॉलेज नंतर हे चालू कर, तर फक्त एक्झामसाठी जा आणि तू उद्यापासून माझं आपलं सलून चालू कर. तर काकांचं सलूनच आहे समोर घराच्या इथे माझ्या, तर ते फक्त जेंट्स आहे. तर म्हणजे मला ह्यामध्ये थोडी आवड होती, पण फक्त जेंट्स करणे हे थोडंसं मला हे वाटत होतं. तर माझं इच्छा काय होती की केलं तर आपण प्रोफेशनमध्ये करायचं. तर त्यामध्ये फिमेल्स हेअर हेअर मला त्यामध्ये जास्त इंटरेस्ट कसा होता की फिमेल्स हेअर कट्स, हेअर कलर, त्यानंतर केमिकल स्ट्रेटनिंग आपण करतो, स्मूदनिंग करतो, त्यानंतर आपण मेकअप करतो, हेअरस्टाईल करतो, यामध्ये मला थोडासा इंटरेस्ट होता. तर मी ते आधीपासून थोडं यूट्यूबवर मी बघत होतो त्याचे व्हिडिओ. मग मला पण असं वाटत होतं की आपण पण यामध्ये करावं. तर मी स्टार्टिंग केली काकाच्या इथे. काकांची ते थोडं मी जात होतो सकाळपासून, तर ते मला त्या टाईमला जे 30 रुपये मला त्यांनी दिले, 30 रुपये मला रोजचे ते देत होते स्टार्टिंगला. तर 30 रुपये म्हणजे मी त्यावेळेला मी काही कमवत नव्हतो, तर 30 रुपये मिळाले मला रोजचे, म्हटलं मी असे खूप खुश होतो. तर कारण की रोजचे पैसे मिळणे आणि ते आपण स्वतः खर्च करणे, किंवा आधी आपण आईबाबांकडून मागून पैसे घेत होतो आणि ते स्वतः मिळाल्यानंतर आपण ते कसे खर्च करतो, कसे साठवून ठेवतो, हे त्यानंतर हळूहळू करायला लागलं. ते हळूहळू मी तसे काम करत थोडेफार पैसे जमा केले. तर काकांच्या सल्ल्याने मी थोडंफार सेमिनार केले, त्यानंतर मी जॉईन झालो, अकॅडमी मी जॉईन केली. तर मला या प्रोफेशनमध्ये येण्यासाठी तर अकॅडमी जॉईन करून मी कोर्सेस चालू ठेवले, त्यानंतर जॉब करत करत मी आता ह्या स्टेजला आहे. म्हणजे तुम्ही ट्रेनिंगना सुद्धा ट्रेन करता? हो. हा, म्हणजे 30 रुपयापासून आता तुम्ही 1000 रुपये मध्ये कमवताय, तुम्हाला कसं वाटतंय आता? हा, म्हणजे खूप म्हणजे खूप असं आधीची जे लाईफस्टाईल आणि आत्ताची लाईफस्टाईल हे पूर्णपणे चेंज झालेली आहे. तर त्या आधीच्या 30 रुपये मध्ये आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप डिफरन्स मला वाटतोय. म्हणजे आधी मी 30 रुपये ना ते मी घरात देत नव्हतो, कारण की मम्मी काय म्हणत होती की तू एक काम कर, तुझे पैसे, तुझ्या कष्टाचे पैसे तू साठव
आणि पुढे तू तुझ्या चांगल्यासाठी क्लाससाठी वगैरे वापर कर. त्यामुळे आता ते साठवलेले पैसे आता उपयोग गेले, त्यात मी शिकलो आणि आता जे काही कमवतोय ते मी घरच्यांसाठी आणि माझ्यासाठी मित्रांसाठी. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला फॅमिली सपोर्ट यातून होता. हो, तीस रुपयापासून भले तुम्ही सुरुवात केली असेल पण तुमची सध्याची आता अकॅडमी आहे प्लस तुमचं सलोन आहे, म्हणजे 30 रुपयापासून आता म्हणजे न कळ तुम्ही 1,00,000 रुपयेच कमवत आहात. आणि आता तुम्हाला खूप छान सुद्धा वाटत असेल की आपण सुरुवात अशी केली पण आता आपण कुठे कुठपर्यंत पोहोचलोय. पण तुम्हाला कशी कधी अशी अडचण आली का की म्हणजे एक मी पुरुष असून मी ह्या फील्डमध्ये आलोय, म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कधी कधी वेगळा असतो, अशा कुठल्या गोष्टी तुम्ही फेस केलीत का? हा म्हणजे जेव्हा मी हे चालू केली त्यानंतर म्हणजे थोडेफार वयस्कर लोक असतातच ते, त्यांची त्यामुळे त्यांनी मला घरी म्हणजे मी जेव्हा करत होतो ना म्हणजे माझी प्रॅक्टिस झाली त्यानंतर मी जॉबला चालू व्हायच्या आधी मी एक दोन क्लायंट्स म्हणजे माझे जे फ्रेंड सर्कल होते मित्रमैत्रीण, तर त्या मैत्रिणींचे मी माझ्या घरी हेअरकट करत होतो. तर ते असं वाटत होतं ना त्यांना की हा काय करायला आहे आणि हा काय करतोय, काकाचं दुकान सोडून आता हा कशात घुसला आहे. हा असं म्हणजे त्यांचं असं हे विचारसरणी होती. तर ते म्हणजे दुसऱ्यांना बोलून दाखवत होते आणि ते मला बोलत होते. असे खूप काही काही गोष्टी माझ्या आतापर्यंत घडल्या आहेत. म्हणजे एक 4-5 वर्षा पाठीमागे बघितलं तर या गोष्टी घडल्या असतील पण आताची जी जनरेशन आहे ती या गोष्टीला शक्यतो मानत नाही. म्हणजे सेलिब्रिटीचे सुद्धा जे काही मेकअप किंवा हेअरस्टाईलिस्ट आहेत ते मेलच आहेत मोस्टली, आणि मोस्ट ऑफ दी फिमेल जे आर्टिस्ट आहेत ते मेल आर्टिस्ट कडूनच मेकअप करून घेतात. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आता आपण थोडं हेअरस्टाईलिस्ट कडे वळूया. कोणकोणत्या प्रकारच्या हेअरस्टाईलिस्ट तुम्ही करता, म्हणजे हेअरस्टाईल करता? हेअरस्टाईल आपण ब्रायडल मेकअप्स वगैरे असतात त्यामध्ये हेअरस्टाईल्स असतात. त्यानंतर हेअरस्टाईल सोडून आपण स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, केराटिन, 16 रिबॉन्डिंग, अदरवाईज आपण पमिंग, ह्या पण सगळ्या ट्रीटमेंट्स आपण करत असतो. आता जे तुम्ही सांगितलं स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, तर लोकांना हे माहिती आहे कारण की ही गोष्ट कॉमन आहे, कारण की मोस्ट ऑफ दी मुली या सगळ्या गोष्टीकडे वळत असतात. पण तुम्ही जे बोला की पगनिंग अँड ऑल ज्या त्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी पण जाणून घ्यायला मला खूप आवडेल. शक्यता कसं आहे की पमिंग हे आपल्या जास्त करून कोल्हापूरमध्ये होत नाही. पमिंग म्हणजे कसं की हेअर आपले स्ट्रेट असतातच, तर असं कोणाला काही क्रेज असते की ते जे हेअर स्ट्रेट आहेत ना ते कर्ली करून घ्यायचे. ओके. आता आपण परमनंट जसं स्ट्रेटनिंग आपण करतो जे 1 इयर जातं, 8 मंथ्स नंतर जातं त्यानंतर टचअप येतं, तसंच आपलं पमिंग म्हणून असतं ते पण आपण करू शकतो की त्याने आपले जे स्ट्रेट असतात ना थोडेसे वेवी ते आपण कर्ली करू शकतो. पण शक्यतो ह्या सगळ्या ट्रीटमेंटने आपल्या हेअरवर इम्पॅक्ट पण होत असेल का? इम्पॅक्ट पण होतो पण आपण जर त्याची होम केअर किंवा आपण काळजी घेतली स्वतःहून तर त्याचा जास्त काही इम्पॅक्ट होत नाही. म्हणजे आता मोस्ट ऑफ कसं आहे मुलींना हेअर डॅमेज झाले किंवा काही मुलींना करायचं पण असतं पण ते त्यापर्यंत जात नाहीत कारण की त्यांना कुठेतरी भीती असते की आपले हेअर डॅमेज होतील. हा माझे केस करली आहेत पण मला थोडी ते स्ट्रेट करायचे आहेत, मग ते आयनिंग मशीन युज करतात. पण स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंग ट्रीटमेंट स्पेशली ते करायला जात नाहीत. मग यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंग तुम्ही करा पण त्याचबरोबर तुम्ही ना की होम केअर आम्ही सजेस्ट करतो ते होम केअर तुम्ही प्रॉपरली युज केले पाहिजे जेणेकरून तुमचे त्यानंतर ड्राय होतात, डॅमेज होतो किंवा नंतर नंतर ब्रेकेज होतात तर ते होणार नाहीत. मोस्ट गोष्ट अशी आहे की आता फ्रँकली बोलतो की मुली जास्त करून किंवा लेडीज जास्त करून ना तर शॅम्पू करतात पण त्यानंतर कंडिशनर किंवा मास्क युज करतात. तर मी त्यांना विचारतो का नाही युज करत? नाही थोडा वेळ नसतो, कॉलेज असतं किंवा जॉबला जायला लागतं तर खूप गडबड असते, मग शॅम्पू पण नका करू. बरोबर. शॅम्पूने तुमचे क्युटिकल ओपन होतात, लेअर्स असतात हेअर मध्ये 3, क्युटिकल जर ओपन झाले तुमचे तर तुम्ही बाहेर जाता तुमच्या धावपळीमध्ये ते डस्ट वगैरे जाते, तुम्ही डस्टमुळे तुमचे हेअर ड्राय होतात, डॅमेज होतात. मोस्ट कसं असतं की शॅम्पू केल्यानंतर तुमचे हेअर ड्राय नाही वाटतात का तर तुमच्या हेअरचे क्युटिकल ओपन झाले असतात त्यामुळे थोडस रफ रफ वाटतं. तर त्यासाठी आपण कंडिशनर ही युज केलंच पाहिजे जेणेकरून तुमचे हेअर ब्रेकेज होतात किंवा तुमचे हेअर ड्राय होतात किंवा डँड्रफ होतो हेअर मध्ये तर ते सगळं त्यापासून म्हणजे त्यापासून ते पूर्णपणे लांब राहील थोडस. आणि कंडिशनर शिवाय मास्क नावाचा सुद्धा प्रकार आहे, तो बऱ्याच मुलींना नाही माहिती. म्हणजे शॅम्पू कंडिशनर तर माहिती आहे पण मास्क नेमकं काय आहे हे त्यांनाच माहिती नाहीये.
मास्क आणि कंडिशन मध्ये फरक आता जास्त असं नाही आहे, पण मास्क आणि कंडिशन मध्ये काय फरक आहे? मास्क आपण आहे ना तो पूर्ण रूट पासून पूर्ण एंड पर्यंत आपण लावू शकतो आणि त्याचे ड्युरेशन काय आहे, 5 मिनिट आहे ड्युरेशन, 5 मिनिटांत आपण वॉश करू शकतो. कंडिशनर पण सेम प्रोसेस आहे, पण आपण कंडिशनर स्कार्फ नाही जास्त लावू, आपण मिड लेंथ टू एंड लावतो, इमल्सिफाय करतो, 5 मिनिट ठेवून वॉश आउट करतो आपण. हा थोडासा आपला इफेक्ट आहे जे दोन्ही मध्ये आपला डिफरन्स आहे. म्हणजे पण त्या थ्रू डँड्रफ वगैरे असेल ते सगळं जातं का? हा डँड्रफ कसं असतं, मी आता पहिल्यांदा जे काय बोललो की तुम्ही शॅम्पू करता, शॅम्पू नंतर तुम्ही काय करता, तसे जी फिरताना ते डस्ट वगैरे तुमच्या ह्याच्या जाऊन क्युटिकल आपल्या हे मोस्ट म्हणजे फर्स्ट सांगतो की मी हेअरला 3 लेअर्स असतात, आपले सिंगल हेअर असतो ना त्याला 3 लेअर्स असतात. फर्स्ट असतो क्युटिकल, सेकंड कॉर्टेक्स आणि थर्ड मेडुला. क्युटिकल आपण केव्हा ओपन होतो, जेव्हा आपण शॅम्पू करतो तेव्हा क्युटिकल ओपन होतं. तर त्याने काय होतं की तुमचे हे थोडेसे चरबर चरबर म्हणजे ड्राय ड्राय लागतात. तर तुम्ही काय करता की बाहेर जाता, बाहेर गेल्यानंतर त्या क्युटिकल मध्ये ना डस्ट वगैरे जाऊन त्यामध्ये काय होतं की नंतर नंतर थोडेसे ब्रेकेज जाणवतात. त्या ब्रेकेज नंतर तुमचा डँड्रफ जाणवतो, तुम्हाला इचिंग होतं, थोडं इचिंग झाल्यानंतर तुम्ही काय करता, थोडस इचिंग हे करता ना त्यामुळे खाजुल्यासारखं होतं, त्यामुळे तो डँड्रफ पसरत जातो. तर हे प्रॉब्लेम्स नंतर नंतर पूर्ण वाढत जातात. ओके, म्हणजे ऑइल पण लावणं कंपल्सरी आहेच? ऑइल पण लावणे कंपल्सरी आहे, पण सध्या तरी कसं आहे की ऑइल तुम्ही ओव्हरनाईट लावता, तर ते ओव्हरनाईट न लावता तुम्ही हेअर वॉशच्या आधी 1 तास तुम्ही ऑइल लावा आणि वॉश आउट करा. म्हणजे एक जुन्या काळाची पद्धत आहे ना की रात्री ऑइल लावायचं आणि ते थोडं तेल डोक्यामध्ये मुरू दे, त्यांना जरा श्वास म्हणजे केसांना एक ब्रीदिंग साठी आपण ऑइल लावतो असं म्हटलं जातं. आणि शेवटी सगळीकडे नारळाचंच ऑइल युज करतात, कारण की नारळाचं ऑइल खूप म्हणजे आपल्या केसासाठी आणि हेल्थसाठी खूप चांगलं असतं असं म्हटलं जातं, म्हणून मोस्टली ते युज करतात लोक. पण कसं असतं की आपल्या बॉडी सर्क्युलेशन मध्ये ना ऑइलचं प्रमाण म्हणजे सर्क्युलेशन आपल्या ऑइलमध्ये चालूच असतं बॉडीमध्ये, तर आपण थोडस ओव्हरनाईट जर ऑइल आपण ठेवलं तर ते आपल्या स्किनवर, दुसऱ्या दिवशी आपण जर बघितलं ना तर तेच आपल्या ऑइल स्किनवर किंवा नोजवर आपल्या टी झोन मध्ये आलेलं असतं. त्यामुळे काय होतं की थोडंफार स्किनला पण त्याचा इफेक्ट जाणवतो, तर पिंपल्स वगैरे नॅचरल मध्ये ते पण आहे. आणि सिरम पण असतो, सिरम हा प्रकार काय आहे नेमका? सिरम नेहमी काय होतं, तुम्हाला स्मूथ आणि शाईन थोडस देतं. आपण मोस्ट आपण काय करतो की आपण ब्लो ड्राय करतो, आपण सेटिंग ब्लो ड्राय सेटिंग करतो, अदरवाइज डेली यूज साठी पण आपण युज करतो. आपण जेव्हा टॉवल ड्राय करतो म्हणजे शॅम्पू कंडिशनर झाल्यानंतर टॉवल ड्राय करतो किंवा थोडस नॉर्मल आपण ब्लास्ट ड्राय करतो, तर त्यानंतर आपण सिरम थोडस घेऊन ना आपण लावले ना तर त्यानंतर ते म्हणजे लॉंग लास्टिंग आपल्याला ते शाईन आणि थोडस स्मूथपणा देतो. ओके, म्हणजे ऑइलिंग डिफरंट आहे आणि सिरम पण डिफरंट, पण हेअर वॉश केल्यानंतर सिरम लावतात असं पण मी ऐकलं होतं, मग ते बरोबर आहे का? हा आहे ना बरोबर. त्याचा इम्पॅक्ट आपल्या केसांवर काय होत नाही ना? नाही इम्पॅक्ट काही होत नाही त्याचा. ओके, आणि आता मोस्ट ऑफ द मुली हायलायटिंग पण करतात, तर वेगवेगळे कलर आलेत मार्केटमध्ये, प्रोडक्ट पण खूप चांगले आलेत हायलायटिंग मध्ये, ब्ल्यू आहे, रेड आहे, हनी ब्लॉन्ड आहे, बरेचसे प्रकार आहेत, मग त्याचा इम्पॅक्ट आपल्या हेअर्सवर होतो का? हा त्याचा इम्पॅक्ट आपल्या हेअर्सवर होतो पण आणि नाही पण, जर तुम्ही काळजी घेतली तर त्याचं नाही होत आणि जर तुम्ही काळजीच घेतली नाही तर त्याचा होतच असतो. ओके, म्हणजे आता हायलाईट केलं, हायलाईट करायच्या आधी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आणि केल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे? हायलाईट्स मध्ये कसं असतं की हेअर स्टायलिस्ट पहिले तुमचे हेअर चेक करूनच तुमचं पुढे हे करतो की तुम्हाला प्री लाईटनिंगची गरज आहे की तुमची व्हर्जिन हेअर असेल तर व्हर्जिन हेअर असेल ना तर डायरेक्टली कलर अप्लाय होतो. पण त्यामध्ये कसं एकेकांचे मेहंदी ज्यात मेहंदी लावतात मोस्ट काय करतात लेडीज की मेहंदी लावतात का तर मेहंदीनं हे होतं ते होतं हिना म्हणजे आधीच्या काळातले जे आहेत ना तर ते म्हणतात की हिनाने मेहंदी म्हणजे हेअर चांगले राहतात. पण तेच जर नंतर आहे ना तर मेहंदी लावल्यानंतर काय होतं की मेहंदी किंवा हिना लावल्यानंतर आपले हेअर ड्राय ड्राय पूर्ण होतात आणि नंतर हेअर ब्रेकेज पण त्यांना खूप होतं आणि ते मेहंदीचं एक कोटिंग पण चढतं मेहंदीचं खूप कोटिंग असतं तर ते ब्राऊन मध्ये किंवा ते आपण सीझन जेव्हा चेक करतो ना हायलाइट्स आधी आपण जेव्हा करणार तेव्हा आपण पूर्ण इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर आपण स्टार्ट करतो. तर आपण जी मेहंदी कधी कधी सांगतात की मेहंदी नाही लावलेली आणि प्रोसेस आम्ही चालू करतो ना किंवा प्रोसेस ती होत नाहीये तर ते नंतर काय होतात हा नाही मी मेहंदी लावलेली असे पण काही गोष्ट आहे. मुलं सुद्धा मेहंदी लावायला लागले, मुलं पण मेहंदी लावायला लागले तथा आपण त्यांना म्हणजे आपण सांगतो की मेहंदी हा म्हणजे जास्त आपला हानिकारक आहे हेअरसाठी, खूप रफ
हेअर रफ पण होतात आणि हेअर आपले नंतर ड्राय पण होतात. आणि सपोज जर थोडे पिकले असेल तर ते गोल्डन गोल्डन पण गोल्डन त्याला नाही गोल्ड कलर त्याला चढत नाही. मेहंदीमध्ये ना तर मेहंदीचा जे आपला बेस कोड आहे तो रेड मध्ये असतो, तर त्यामुळे आपण जर मेहंदी लावली ना तर रेडिश असा कलर येतो. आपण व्हाईट जर कलर असेल ना म्हणजे आपले व्हाईट आपले हेअर्स असतील तर त्यांना आपण रेडिश असा कलर दिसून येतो. ओके, म्हणजे मेहंदी म्हणजे इनडिरेक्टली चांगली नाही आहे आपल्या केसांसाठी. मेहंदी आपली जास्त नाही चालेल. हा, म्हणजे हेअर डॅमेज पण होतात आणि हेअर लॉस पण होऊ शकतो. मग त्याच्या ऐवजी काय वापरणं गरजेचं आहे? कलर चालतो का? हो, कलर आपण युज करा, आपण प्रोफेशनल कलर युज करा, जेणेकरून त्यामध्ये कसं असतं की थोडस ऑइलचं पण कंटेंट असत, तर त्यामुळे आपल्या हेअरला काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, आता सपोज आपण हायलाइट केले तर त्याच्यानंतर सुद्धा ना थोडे हेअर डॅमेज व्हायला लागतात किंवा स्पिटेंट्स यायला लागतात त्याला आणि थोडे असे ड्राय पण व्हायला लागतात. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आता आपण तुम्ही जसं म्हणला ना की हायलाइट्स केल्यानंतर ड्राय होतात, तर प्री लाइटनिंग केल्यानंतर ना जास्त ड्राय होतात हेअर. कारण की थोडं प्री लाइटनिंग हे ब्लीच मध्ये थोडस तर मोस्ट आपण पहिलं हेअर जाणूनच घेऊन आपण ते केलं पाहिजे. म्हणजे आम्ही ते करतो तर प्री लाइटनिंग केल्यानंतर ना तुम्ही त्याची काळजी घेणे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही शॅम्पू तर तुम्ही कलर केलाय तर कलर साठी मी सजेस्ट करेन की तुम्ही हायलाइट्स केलेत ना तर कलर ट्रीटेड हेअर शॅम्पू आणि कलर ट्रीटेड हेअरचा मास्क येतो, जेने काय होतं की कलरला तुमचं ट्रीटेड करताना जे तुमचे हेअर रफ आणि जे ड्राय म्हणजे ड्राय होतात ना नंतर त्याला ते पूर्ण हे होतं म्हणजे थांबवतो. तुम्ही रेग्युलर जसा युज केला तरी चालेल. म्हणजे हेअर मध्ये कसं असतं ना, आता आपल्या हेअर मध्ये एकच प्रॉब्लेम नसतो, आपण कलर पण हेअर केलेला आहे तर त्यानंतर आपला थोडासा डँड्रफ पण आहे आणि थोडस आपल्याला आपले हेअर रफ पण वाटत, तर आपण काय कसं करू शकतो, आपण मिक्स मॅच पण आपण शॅम्पू आणि कंडिशनर युज करू शकतो, जेणेकरून आपण कलर आपण केला म्हणजे आपण हायलाइट्स केले तर आपला ते नंतर ड्राय डॅमेज नाही व्हायचे. तर आपण फर्स्ट कलर ट्रीटेड हेअरचा शॅम्पू आपण युज करू शकतो. ओके, कलर प्रोटेक्टचा, कलर प्रोटेक्टचा आपण शॅम्पू युज केल्यानंतर आपण मास्क आपण युज करू शकतो. आपण ड्राय जर आपले हेअर असतील ना तर आपण ड्राय हेअरचा पण मास्क युज करू शकतो. कारण मी हे का विचारते, सपोज आता कोणीतरी स्मूथिंग किंवा केराटिन केलंय त्यांचा सुद्धा शॅम्पू एक वेगळा असतो, त्यांचा पण कलरचा शॅम्पू पण वेगळा असतो. मग ऍट अ टाइम कोणतरी कस्टमर किंवा क्लायंट कन्फ्युज व्हायला नको की मी नेमका कोणता शॅम्पू युज करायला पाहिजे. ते आपण जे स्टायलिस्ट त्यांना सजेस्ट करतातच. आता प्रत्येक शॅम्पू मध्ये आणि प्रत्येक मास्क मध्ये आपण आता म्हणलो की स्ट्रेटनिंग मध्ये आणि कलर मध्ये आपल्या वेगवेगळे शॅम्पू मध्ये ना वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स असतात. ओके, तर आपण जेव्हा स्ट्रेटनिंग करतो ना तर स्ट्रेटनिंगचा शॅम्पू हा वेगळा असतो आणि कलरचा शॅम्पू असतो तो कलरचा शॅम्पू वेगळा असतो. तर ह्यामध्ये आपण जर तुम्ही कलर केला असेल तर कलरचा आपण शॅम्पू युज करू शकतो, किंवा स्ट्रेटनिंग केला असेल कलर नसेल तर तुम्ही स्ट्रेटनिंगचा शॅम्पू युज करा आणि दुसरा म्हणजे तुमचा कुठला हेअरला प्रॉब्लेम आहे पण तो पण युज करू शकतो. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट आपला इनडिरेक्टली केसांवर काही नाही होत. आणि तुम्ही बरेचसे सेलेब्सचे सुद्धा मेकअप केलेत आणि हेअर स्टाईल सुद्धा केलेत, सो त्याच्याबद्दल पण आम्हाला सांगा. हा, तर मी ज्यूस सलून मध्ये जॉब करत होतो, तर ज्यूस सलून मध्ये मी आपण हे बघतोच आपण मराठी सिरियल राणादाची तुझ्या जीव रंगला, तर राणादाची मी हेअर कट करत होतो आणि अंजलीबाई तर त्यांचे पण मी हेअर कलर हेअर स्टायलिंग किंवा हेअर कट्स वगैरे मी तिथे ज्यूस सलून मध्ये मी करतो. कसा एक्सपिरियन्स होता तुमचा? फर्स्ट एक्सपिरियन्स असा होता की आले ते म्हणजे सेलिब्रिटी आल्यानंतर असं खूप असं वेगळंच काहीतरी भीती वाटते त्यांचं. आता आपण हेअरला काहीतरी करणार म्हणजे आपण त्यांचे आता माझा टर्न होता त्यामुळे ते क्लायंट मला मिळाले तर त्या क्लायंटला आपलं कसं खुश करायचं ना कशी चांगली सर्व्हिस द्यायचं आहे. तर पहिला भीती होतीच माझ्या मनात की व्यवस्थित करावं लागेल व्यवस्थित चांगलं करावं लागेल. आणि त्यामध्ये कसं असतं की व्हीआयपी रूम मध्ये त्यांना आपण हे आपल्या ट्रीटमेंट आपण दिली जाते, तर व्हीआयपी रूम मध्ये फक्त त्या आणि आपण असतो तर आपण जास्त काही बोलू पण शकत नाही आणि आपण काही करू पण शकत नाही. त्यामुळे आपलं काम आपलं जे आपण फर्स्ट आपली बोलणं होतं क्लायंट सोबत की आपल्याला काय करायचंय कसं करायचंय किंवा त्यामध्ये आपण काय आपण युज काय करता शॅम्पू हे आमचं पहिला बोलणं झाल्यानंतर आपण वर्क आपलं स्टार्ट करतो म्हणजे आपलं काम आपण स्टार्ट करतो. तर ते काम स्टार्ट केल्यानंतर मला थोडीशी भीती वाटत होती की मला व्यवस्थित करायचं आहे चांगलं करायचं आहे काय झालं तर काय होईल जे हे पण अशी भीती होती पॉझिटिव्ह पण होतं आणि निगेटिव्ह पण होतं पण व्यवस्थित करणं हेच आपलं हे होतं. तर ते झालं व्यवस्थित त्यांना पण आवडलं त्यानंतर त्यांनी पण म्हणजे बाहेर मॅनेजरला किंवा काउंटरला पण सांगितलं म्हणजे सर्व्हिस चांगली दिली त्यापासून मग
ते डेली म्हणजे वीकमधून एकदा किंवा मंथमधून दोन तीन वेळा असे येऊन ते आपलं सर्व्हिस घेत होते. म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला आणि त्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स खूप वाढला. कारण की ते आले त्यानंतर त्यांनी काय केलं, फर्स्ट माझ्याकडे हे आले होते अंजिलबाई आल्या होत्या, तर त्यांनी माझा हे दिला, रेफरन्स दिला राणादांना. तर हार्दिक जोशी राणादांना त्यांनी रेफरन्स दिला, पण राणादा आले. तर त्यांचं पण म्हणजे फर्स्ट टाइम मी आता करतोय, तर मला थोडंसं हे त्यांचं पण हे वाटत होतं, कारण की ते पण थोडेसे मोठे ऍक्टर्स आहेत, तर त्यांचे हेअर पण थोडेसे असे वेगळ्या टाईममध्ये होते. तर करायचं तर व्यवस्थित करायचं असंच होतं. तर म्हणजे ते असे फ्रीली आहेत, असं हे पण नाही की बाबा ऍक्ट्रेस ऍटिट्यूड पूर्ण कोणाचंच नाही, तर असं फ्रीली मध्ये असतं त्यांचं. तुला येत ना, तू काही पण कर, फक्त मला असा लुक दे, तू काही पण असं असं. त्यामुळे कसं होतं की त्यांच्यामुळे माझा कॉन्फिडन्स पण वाढला होता. आणि तुम्हाला पण वेगवेगळ्या प्रकारे केसांसोबत खेळता पण येतो, की आपण एक वेगवेगळे रोज असे नवीन नवीन एक्सपेरिमेंट सुद्धा त्याच्यावर करू शकतो, आणि तुम्हाला पण त्यातून कळतं की हा लुक बरोबर सूट होतो, हा लुक करायला नको पाहिजे, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओव्हरऑल कळून जातात. हेअरचे स्ट्रक्चर, हेअरचे आपलं स्ट्रक्चर असतं ना, कर्ली असतं, वेवी असतं, स्ट्रेट असतं, तर त्या हेअरचं स्ट्रक्चर बघून आणि आपला हेअर म्हणजे क्लायंटचा आपण फेस बघून ना आपण ठरवू शकतो की ह्या क्लायंटला आपल्याला काय कोणती सर्व्हिस द्यायची आणि आपल्याला काय द्यायचं. तर मोस्ट कसं काय होतं, एक एकदा की क्लायंट्स येतात आणि मला म्हणतं की हा मला हा असा हेअरकट करायचा आहे, पण तो ऍक्च्युली आपला माहितीच आहे की इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर जे फोटो पोस्ट होतात तर ते एडिट करून किंवा हे म्हणजे प्रॉपर सेट करूनच त्यांचं त्यांनी पोस्टिंग केलं असतं. तर त्याला त्यांना आपण क्लायंटला काय सांगतो की क्लायंटला आपण सांगूनच आपण हे करतो की मॅम हा तुमचे हेअर असे आहे, तुमचं हेअरचं स्ट्रक्चर असं आहे, तर आपला हा सूट होणार नाही, आपला हा सूट होईल, तसा तो होईल, पण तुम्हाला तो मॅनेज करता आला पाहिजे. बरोबर. तर ते तुमचं रोज मॅनेज होईल का, तर तुम्ही ब्लो ड्राय रोज करू शकाल का? जर ब्लो ड्राय तुम्ही करत असाल तर त्यासाठी तुम्ही काय युज केलं पाहिजे? पहिला तुम्ही ब्लो ड्राय जर करत असाल तर त्यासाठी तुम्हाला हीट प्रोटेक्टचं तुम्ही आपलं हे आपलं युज केलं पाहिजे. हीट प्रोटेक्ट जे आपलं प्रोडक्ट असतं ते युज केलं पाहिजे. ते तुम्हाला करू शकाल का? जर तुम्ही करत असाल, जर तुम्हाला हे होत असेल, मॅनेजेबल होत असेल, तर तुम्ही करू शकता. हा म्हणजे तुम्ही त्यांना म्हणजे व्यवस्थित सांगता पण की हा जर हेअरस्टाईल तुम्हाला सूट होत नाहीये तर तो करू नका, आणि हा जर होतो तर ते करा. म्हणजे ते सांगणं खूप महत्वाचं आहे ऍज अ हेअरस्टाईलिस्ट म्हणून, तुम्ही ते सांगणं खूप गरजेचं आणि त्यानंतर आपण जो त्यांना सांगतो आणि तो हेअरकट त्यांना नंतर करून देणे आणि दाखवणे विदाउट ब्लो ड्राय तुम्ही कसा तुमचा कसा राहतो, जे जसं सांगितलं तसं राहतो आणि ब्लो ड्राय केल्यानंतर जर तसंच राहतो, हे त्यांना आपण पटवून द्यायचं आणि त्यांना दाखवून द्यायचं, जेणेकरून त्यांचा आपल्यावर विश्वास बसला पाहिजे. आणि त्यासोबत हेअर स्प्रे पण युज केला जातो, तो चांगला आहे का? हेअर स्प्रे कसा असतो, आपला जो होल्डिंग हवा असेल किंवा आपण एका फंक्शन मध्ये जाणं असेल किंवा आपल्याला थोडंसं लॉंग लास्टिंग हवं असेल तर आपण तो युज केला आपल्याला युज केला जातो. तर कसं असतं की आपण ब्लो ड्राय करण्याच्या आधी आपण हीट प्रोटेक्ट आपण प्रोडक्ट युज करतोच, जेणेकरून थोडस हीट त्याला कमी मिळावी आणि हेअरला काही प्रॉब्लेम येऊ नये, त्यासाठी आपण ते पण युज करतोच. आणि सेकंड थिंग कसं असतं की क्लायंटला कसं असतं, क्लायंटचा इव्हेंट आहे संध्याकाळी आणि त्यांना गडबड असते सकाळी करून जायचंय, तर आपण कर्ल्स वगैरे त्यांना हवे असतात हेअरला, तर त्यासाठी पण आपण एक प्रोडक्ट युज करून आपण संध्याकाळी जास्त लॉंग लास्टिंग राहण्यासाठी आपण त्यावर स्प्रे करतो. ओके. म्हणजे आता सपोज आपण हेअर स्प्रे केला तर तो लगेच वॉश करणं पण गरजेचं आहे? नाही, लगेच म्हणजे तू वन वॉश मध्ये जातोच, म्हणजे आपण सेकंड डे वॉश केला तरी लगेच चालेल. म्हणजे कंपल्सरी सेकंड डे वॉश करणं गरजेचं आहे. कारण की कसं होतं की ते हेअर स्प्रे आपण केल्यानंतर काय होतं की ते थोडस होल्डिंग राहतं, तर ते होल्डिंग राहणार ना सेकंड डे आपण वॉश केलं तर बेटर राहील. आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला विचारायची होती की प्रेग्नेंट वुमन मोस्ट ऑफ द केरोटीन ट्रीटमेंट किंवा स्मूथनिंग स्ट्रेटनिंग करतात, ते करणं योग्य आहे की अयोग्य आहे? तर प्रेग्नन्सीमध्ये शक्यता मी क्लायंट्सला कोणती केमिकल ट्रीटमेंट करण्यासाठी मी नकार करतो. ओके. कारण की काहींना प्रेग्नन्सीच्या आधी मेडिसिन चालू असतात, अदरवाईज प्रेग्नन्सी नंतर 5-6 महिने त्यांना मेडिसिन चालू असतात, तर त्यामुळे काय होतं त्यांच्या शरीरामध्ये काही ना काहीतरी बदल असतात, तर त्यामुळे काही म्हणजे बहुतांश लोकांना की 100% 90% महिलांना काय असतं की त्याचा इफेक्ट त्या मेडिसिनचा इफेक्ट हेअर मध्ये पण होतच असतो आणि बेबीला इम्पॅक्ट बेबीला त्याचा इम्पॅक्ट पण होत होतो. तर कॅरेटिन मध्ये कसं असतं की फॉर्मल डिहायड्रेटचा एक प्रकार असतो, तर त्याने काय होतं तर स्मोक होतो जास्त, तर ते स्मोक आपल्यासाठी किंवा आता एक स्टायलिशला एक सवय झाली असते, पण जेव्हा एक क्लायंट समोर असतो
तर त्या क्लायंटला डोळ्यातून पाणी येणे किंवा खोकलाने ठसका लागणे हे होत असतं, तर तो इफेक्ट बेबीवर पडू नये त्यासाठी आपण काय करतो की आपण त्यांना नकार करतो. हा नकारच देतात. मग त्याच्याऐवजी ते आयनिंग मशीन वगैरे युज करू शकता. रेग्युलर फंक्शन असेल तर तुम्ही ब्लोड्रा युज करा. हे प्रोटेक्टचे प्रोडक्ट लावून तुम्ही ब्लोड्रा युज करा, अदरवाईज तुम्ही स्ट्रेटनिंग नॉर्मली युज करा. पण जास्त पण टाळणं गरजेचं आहे. आणि शक्यता आता मोस्ट काय करतात की प्रत्येकाच्या घरी आता स्ट्रेटनर आहे, ब्लोड्राय आहे, तर काय झालं उठलं सुट आपलं उठतात करतात हे करतात, तर ते पण त्याचं पण नंतर इफेक्ट हेअरवर आपल्या खूप होत असतात. तर आत्ताच्या ज्या कॉलेज जनरेशनच्या ज्या मुले आहेत, उठले सकाळी आवरले स्ट्रेटनर केला कॉलेजला गेले, पण त्यानंतर पण कसं होतं की त्यांना ते त्यावेळेला थोडस चांगलं वाटत असतं, पण थोडे इयर झाले ना तर हेअर मध्ये पण त्यांचा नंतर नंतर प्रॉब्लेम म्हणजे डॅमेजेस होत, डॅमेज पूर्ण होत जातात ते. खाली कसं होतं की खाली एंड्स एंड्स ना हेअर तुमचे बर्न होत जातात, तर तुम्हाला कसं वाटतं की तुमचे स्पिट एंड चालले तेल, तर ते त्यांचा काही उपयोग नसतो. आणि मुलांबद्दल पण आता आपण बघतो की मोस्ट ऑफ दी सगळी मुलं फुटबॉल प्लेयर्सना खूप फॉलो करतात आणि त्यांच्यासारखी सेम हेअरस्टाईल त्यांना लागते आणि प्रत्येक सलोनच्या दारामध्ये एक ना एक तरी फोटो फुटबॉल प्लेअरचा असतो आणि सगळी मुलं आता त्याच गोष्टी फॉलो करतात. सध्या ते क्रेज लियोनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो, बरोबर, नेमार यांची स्टाईल आता मोठ्या आपल्या मुलांचं लावू दे, कॉलेज लाईफचं राहू दे. आता जर सुट्टी लागली ना तर चार वर्षाची मुलं, पाच वर्षाची लहान लहान मुलं असतात, दादा मला हा CR7 कट करायचा, मला हा मेसीचाच कट करायचा. हो पूर्ण त्यांनाच क्रेज आहे, त्यांच्यातून असं मोठ्या मोठ्या पर्यंत होत जाते. शक्यता काय असतं की आपण सकाळी उठल्यानंतर कोंब करतो, तर आपण स्टार्टिंग कोंब कुठून करतो की प्रत्येकाची काय म्हणतात की माझे हेअर लॉस खूप होत आहेत, माझं हेअर ब्रेकेज खूप होत आहे, तर कसं आपण करतो स्टार्टिंग, आपण उठल्यानंतर काय करतो, आपण कोंब घेतो स्टार्टिंग आपण चालू करतो, तर कसं असतं की आपण जे झोपल्यानंतर जे आपलं आपण बांधून झोपतो किंवा सोडून झोपतो, तर त्यामध्ये कसं असतं हेअरमध्ये आपल्या टँगल्स असतात, तर आपण ते टँगल्स फ्री करत नाही स्टार्टिंगला. तर आपण काय करतो स्टार्टिंग ना आपण करतो ना कोंब, तर तुमचा कोंब स्टार्टिंग केला तर तुमचे काय होतं मध्ये इथे मिडलेंथ डटतो, तिथून खाली आपला हे येतो, तर आपण काय करतो टँगल्स निघत नाही तर थोडं जास्त आपण प्रेस करतो, त्यामुळे काय होतं की हेअर आपण जास्त हे ओढतो ना, तर त्यामुळे हे खूप ब्रेक होतात. आणि कधी कधी आपला हे पण होतं की तो केस आहे ना तो रूट पासून पण तुटतो, तर आपल्याला काय वाटतं की तो केस रूट पासून पण तुटतोय. तर मला एक सजेशन द्यायचं आहे की तुम्ही जेव्हा उठल्यानंतर तुम्ही कोंब करता स्टार्टिंग इथून करताना तेच तुम्ही हेअर पूर्ण पुढे घ्या, पुढे घेतल्यानंतर तुमचा जो एंड्सला असतो हेअर तिथे पहिला कोंब करा, टँगल्स फ्री करा, त्यानंतर मिड लेंथला या तिथे टँगल्स फ्री करा, आणि त्यानंतर वरून खाली या, त्यानंतर तुमचे जे टँगल्स फ्री झाले असतात ना त्यामुळे वरून खाली येताना तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. डाऊन टू टॉप पर्यंत, डाऊन टू टॉप पर्यंत जायचं, जेणेकरून तुमचे टँगल पण फ्री होतील आणि तुमचे हेअर पण लॉस होणार नाहीत आणि हेअर तुमचे ब्रेक पण होणार नाही. ओके, खूप चांगला सल्ला दिलाय. हा सल्ला इव्हन कुणालाच माहिती नसेल. आणि जसं तुम्ही बोला की डॅन्ड्रफ होतो तो स्प्रेड होत असतो, तो मोस्ट ऑफ दी मुलींना नाही माहिती आहे. डॅन्ड्रफ कुठेतरी राहतो त्यासाठी आपण फक्त शॅम्पू कंडिशनिंग करतो, पण तो कुठेतरी स्प्रेड होत असतो ह्या सुद्धा गोष्टी माहिती नव्हते. पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सल्ला दिलाय, कारण की एक हेअरस्टायलिस्ट म्हणून मोस्ट ऑफ दी मी सुद्धा पाहिलं की ते सगळं पॉझिटिव्ह सांगतात, पण तुम्ही निगेटिव्ह पॉईंट सुद्धा सांगितले ते खूप छान झालं, कारण की लोकांना ही गोष्ट सुद्धा समजली पाहिजे. जसं की मी तुम्हाला बोले की प्रेग्नेन्सीचं खूप इम्पॉर्टंट आहे की प्रेग्नेन्सीमध्ये शक्यतो या गोष्टी करू नये, अदरवाईज हायलायटिंग करू, तर त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, स्मूथनिंग स्ट्रेटनिंग या सगळ्या गोष्टी जे तुम्ही एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पण त्याचं सांगितलं ते खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला, खूप छान गप्पा मारल्या, त्यासाठी मी खरंच तुमची आभारी आहे. आणि तुमच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. थँक्यू. आणि नक्कीच रोजच्या ताज्या अपडेट्ससाठी आणि डेली अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. विश्वास, शुद्धता,
आणि आपुलकीचा अखंड वारसा, 1989 पासूनची सुवर्ण परंपरा, चोख सोन्याचे हॉलमार्क दागिने योग्य मजुरीच्या दरात, HS कालेकर ज्वेलर्स, न्यू गुजरी, कोल्हापूर।